झालं का नाही सगळ्यांचं जेवण हो का तुमच्या पुनम ताईचा चाललाय भाऊ बहिणीनो स्वयंपाक सकाळी बी मस्त पैकी स्वयंपाक मी बाहेरच केला होता आणि आता मी बाहेरच करती या म्हणलं जरा झणझणी चणचणी होय बाहेरात बरं झालं भाडा आता तू आली अगं तुला इचरायचंय मला आता तुझ्या म्हणजे ही बरी घालती बायडा त्या म्हणती बासा सुनन पोरगा आहे का अगं मी इचरायचं काय मला इचरायचं होत कि जरा नवरा अलीकडे अलीकडे येड्यावानी करून द्यायची म्हणजे तुझं म्हणणं आहे का बायकोसाठी येड्यावानी करू माझं म्हणणं आहे सुशाला बायला हे आणायची सून दुसरी आता म्हणायला असं होय एखादा मुलगा तरी घरात असाय पाहिजे ना आणि सुशाला बायला पहिल्या सुना सांभाळणं झालं का नाही दुसरे आणलाच घराच्या बाहेर काढू दिलं त्याच काय भाजी काय बनवायची भाजी बनवली की भाजी बनवली भाऊ बहिणींना मेथीची भाजी आता हो का वांगे आणल्या ती आज भरीत झणझणीत भरीत खाऊ वाटलंय पुरीला माझ्या बारकीया लय दिवस झालं पण चुलीतलं भरीत ऐकत का गॅसवर कुठं होत का त्याच्यामुळं म्हणलं आज जरा भरताच मस्त पैकी असं अरे सकाळी मला तुझी चोरी करायची होती मी चोरी करणार सकाळ काय मी खडी नेणार होती मुकडी या गमी आता बया खडी अगो बया मग तर लय मोठी चोरी करायला लागलीस तू मी चोरीच करणार आता सुद्धा चोरून येत असते माझ्या बघा आता ही चोरी मी आहे ना इथे बघायला सीसीटीव्ही लावावं लागतील मला सीसीटीव्ही कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा लावावं लागतील मग बायडा त्या बरं झालं आधी सावध केलं तो मला सीसीटीव्ही लावते ना कॅमेरा लाव हा कोण काय नेत कोण काय नाही दिसत मला सगळं आली भाऊ बहिणीनं बायडा त्या बसायला येत असते ह्या टायमाला सासूबाई आहे ते आमच्या तिकडे ती बघते तुला दिसते तू पण ती मला आहे ना बरं माग बरीच भाऊ बहीण म्हणत होती की जरा दाजीला येड्यावानी करतोय तवा जरा बाहेर आत्याकडे बघ मला बास सुनायची मग आता बाहेर आत्याच म्हणती भास सुनन करायची मग आता ती जी बघाय नेलेलं ती काय म्हणतात माणूस त्याच्यावानी जास्त येड नाही करायचं होय सांगा बर मला शिवन्या तू हित या तिथं नाही हित कुठं हित ओला आहे हित बसा की या सासूबाई आहे तर आमच्या भाकर देणार जाणे कालवण देणार नाही सासूबाई आहे त्या भाऊ बहिणींनो पटांगणा जरा संध्याकाळचं भारी वाटत ना आणि गावाकडचं वातावरण म्हणजे कस नादखुळ असत लग्नाच्या लेकाच्या लग्नावर सासूबाईच काय मत आहे ती बी आपण बघू ए शिवन्या टोपलं अन्न लगेच टोपलं देऊन जा ठेवलं ग काढून ने तवा काढला होता ते शेकायचे होते भाकर त्याच्यामुळं चुली हे जे शिकली ना तुमचं काय मत आहे तुमच्या लेकाच्या ह्याच्यावर तिला वरमाय व्हायचं मत मला आता वरमाय व्हायचंय होय आता एक दुसरी द्यायची बायको करून आता हे काय सगळीच नादावले ते का आता इथं करमतच नाही ना एवढा मोठा बंगला बांधलाय एवढा बंगला बांधल्यावर काय करायचं आता एवढ्या तीन नुसतं पोरासाठी चाललंय ह्यांचं म्हणते वारीच पाहिजे सुपारी फोडायची सुपारी फोडायची लग्न करायचं मग आता सांगा तुम्ही ही जर मेन कार्यकर्ती घरातली जर भर टाकत असली तर ते माणूस अजून किती येड्यावानी करेल येड्यावानी कशाला करेल तवा मग आता गावाला जायचं सातारला बघून यायची नवरी ती काय पोरगी बघाय सासून तर आधीच बघून ठेवली पोरगी कुठं काय ना आहे तिकडे सातार बाकरे मरणाच्या तशाच बाकरे आहेत नाही ग बाजरीची आहे त्या म्हणून मी भाकरी करत नाही बघ बायडा त्या संध्याकाळच्या
तुला सांगती शिल्लक राहिलेलं मग नाच दूध होतं ना आणि पाणी त्याच्यामुळं मग वास करायचा करती मग गप बसल काय नाही आम्ही गप बसलो तुम्ही बोला आता काय बोलू बाय तू तर लय गप पडली मी कशाला गप पडू आता तुम्ही चिंतेत पडताय मला म्हणून मग तुला वाटत सवती म्हणून आता सवती यायची म्हणल्यावर चिंतेत पडेल का नाही भाडा त्या तू सांग बरं पडेल पडेल का नाही काय म्हणतात का नाही बाई सगळ्या गोष्टी सहन करू शकते पण नवऱ्याची काय नवऱ्याचा वाटा दुसऱ्या बरोबर सहन करू शकते का नाही तू आता ताटात घेऊन दुसऱ्याला जेवाय बसल पण नवरा वाटून घ्यायचा म्हणल्यावर जुळण का मग आता तू सांग माझ्या जीवाला वाटत असेल का नाही काय तरी पण आम्ही करणार बाय करायची तुझ्या भावा बहिणीला सर्व सांगायचं आम्ही ठोकून लग्न करू एवढा मोठा बंगला आहे त्या बंगल्याच्या नुसती माणसं ही वत्याली सातारकडली इडी वत्याली म्हणतेली बरं झालं दिली दिली हा मग तू काय करणार आहे तर तुला गप बसावं लागल गप बसावं लागल नाही काठी घेऊन सर सकाट बाहेर काढीन अगं बाई तुला बी चांगलं बघू मला काय नको मी हाय माझी मी खंबीर मला स्वतः अगं पण एखादा मुलगा होऊ दे काय नको मुलगा मला तीन मुली आहेत अगं पण ह्या घराला तरी तेवढाच होईल ना काय घराला करता काय खरं नाही जोडा मग तुझं हातकर करू बोल आता त्याला काय आता सांगावं काय म्हणू बाय अका बाई हो काय तुमच्याच लेखाची आई तुम्ही बी तुमच्याच लेखाची आई म्हणावं लागेल हा मग आता त्याला करायची म्हणल्यावर एखादा मुलगा असला म्हणजे एवढा मोठा बंगला बांधलाय पुरी आता लेखाच्या बी बेमताला नेट पडलं तुमच्या बी पडलं अगं तो आकार लेखाच्या बी म्हणलं बेमताला नेट पडलं तुमच्या बी पडलं अहो माझ्या नाही काम केलं मरणाची वारिस पैदा करायला अगं पण केलंय ना लय काम काय केलं करावं लागत ना डोकं खाता माझ तुम्ही तो डोकं जागेवर तिला म्हणावा जागेवर गप्पड काय म्हणायचंय आता असं वाटत आता सुनच आका अशी अशी म्हणती म्हणल्याव काय करायचं मग जाते आता घरी निघून माझी कशाला जाते मग आता ती तशीच बोलती म्हणल्याव बघा आता भावा बहिणींना ऐकतच नाही म्हणल्याव काय काय ऐकायचंय तुमचं तुम्ही काय बी प्रश्न विचारचाल मला त्याला मंजूर कराय मंजुरी द्यायला चाल होय भावा बहिणींना चांगलं होईल म्हणून साठी तुला सांग काय चांगलं व्हायचंय काय नाही चांगलं होत अगं सगळं लुटून घ्यायचं माझ्या अगं एखादा मुलगा झाला बाये तुला तर मजाशीर पोरग तुझ्याकडे नुसतं ही होईल काय नको काय नको मला मी हाय ह्यात समाधानी हाय आता काय खरं नाही मग आता तू म्हातारी बितारी झाल्यावर पुरी लोकांच्या घरी गेल्या बिल्यावर काय ती पुरी काय इकडे येतील का काय तुझ्याकडे मग काय म्हाताऱ्यात पोरग काय मला पाळण्यात घालू ना हलवणार म्हणील ना आई 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 करल आई 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 हा मग तुला नाही करायचं वय काय बघायचंय मग तुमची हवस पिटली का नाही माझी पिटली मला दोन आहे ती दोन लेखायत मग बघा आणि एक लोक म्हणलं का नाही आता तिला नाही झालं आता तीन पुऱ्याचे म्हणले एखादी बायको देवा सातारची करून तर तेव्हा ती सुनबाय तशी म्हणते मग आता काय करायचं सातारची तयारच आहे बघा माझं माहेरच आहे तिकडं माहेरची तयारच आहे म्हणलं बघून ठेवली सासूबाईने मग आहे आमच्या गावाला काय करता तिथून फोन केला तर तिकडली माणसं लगेच इकडे येते म्हणजे स्थगित ठेवलाय सध्याच्याला लग्न स्थगित ठेवलंय नाही तर मागच उराकला असत पण आता जरा गप पडायची बारी आली नाही घर बांधायचं चाललं होत सासूबाईने निर्णय जरा स्थगित ठेवलाय आता काय म्हणलं ही घर दार चांगलं दिसलं म्हणजे मग लोक गप पडतली पोरगी देतली म्हणजे घर दाखवायचं पोरगी करायची पलीकडचं ते आहे माझ हा मग ती तुमचा लेख म्हणल्या की तुमचंच घर दाखवायचं ही लेखाचं ही बंगला बांधला सुनाचा आहे सुनाचा लेखाला लगेच करायचं म्हणल्या तुमच्या लेखाचा सुनाचा काय एक अधिकार राहत नाही नाही पण हाय लक्षात राहू दे एवढी गोष्ट तुम्हाला चुकीचं बोलली वा वहिनी न तर मला सांगा काय किंवा बंगला दाखवायचा पलीकडला मग दाखव दाखव आणि मग आणायची तिथंच बर तुझ्या मनाचं वाटल तशी कर पण हो दे एखादा मुलगा माझी बरं होईल आणि तू
मलागर झाला मुलगा झाला तर तू तर म्हणजे बाया किती गोरपान पोरगा हाय माझी काय पोर काय काळे हे की काय गुरी गुरी पान काटा टोचला तर लाल लाल जरा दिसतेल अशी तू मग पोर हा आणि पोरगा तर नुसता गोरा पान होईल मग काय मग बराबर आहे तरी मनातच होती सगळी भाऊ बहीण काय तुमच्या लेकाला मी सोबत नाही म्हणून मी कशी दिसती ती कसं दिसते तिला हँडसम दिसते भारी आणि मी त्यांना सोबत नाही मग आता दिसतच ना हायच ना हाय तसल आता तुमचा लेक म्हणजे कसा काय काय म्हणतात हिरोवाणी आणि मी कशी होय जाड बदाडी अग पण बरी आहेस ना तू तरी तसली चांगलाय चांगलाय तुमचा लेक म्हणजे कवळा लुसलुशी शेंडा गवताचा असा आहे नाही पण चांगली दिसते आमच्यासाठी आम्हाला पसंत आहे तू बी आम्ही नाही म्हणत नाही हाय म्हणतात पसंत म्हणजे पसंत बी हाय मी बी हाय पसंत अशी म्हणते ती मला बी ठेवायची आणि दुसरी बी करायची असं त्यांचं म्हणणं आहे मग आता हाय ना आता सरकार काहीतरी सांगतेल ना देशाची लोक सांगतेल ना सांगतेल की म्हणतील दुसरी बायको करा आणि सुना आणा घरी देशाची लोक सांगतील की लगे फोन बिन करू मग हो हो तिकडली माणसं म्हणली ना करा तर लगे आम्ही इथून फोन करू सातारला म्हणजे मग तिकडली लोक इकडे येते बर 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 बघायला वय हा ह्या श्रीवंद्याला येतील ना तुमचा कवळा किराळा लेख बघायला ना हा मग आमचं काय पोरग नुसतं गोरोपान मग फुलासारखं छान आहे नवी कपडी बिपडी घातल्या कसा दिसल हिरोवाणी येणारी जाणारी नुसतं माझ्या लेकाकडेच बघते टाका 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 बराबर आहे हा तुझ्या माहेरची तरी घेऊन ये ना मग लग्नाला माझ्या माहेरची वय माझ्या माहेरच्या वाचून काय नडतय अग पण लग्नाला आली म्हणजे बरं होईल आमंत्रण दिलं तर येतील की बाया तुझी आई भाऊ भाऊजया त्यांना सगळी येते दांडकी घेऊन दांडकी घेऊन कशाला येते पहिली आहे ना नवर देवाच्या आईला वरमायला आहे ना करवलीला चांगली चाळून काढते मी तर माझं माहेरच आहे सातारा किती ही आहे नियोजन अशी टका टका माणसं बघते ती सातारची माणसं बघितली सकाळी 8 वाजता उठली सासूबाईच म्हणणं हाय की काय माझ्या माहेरच्या लोकांना लग्नाला बोलवायचं कसं करायचं सांगा तुम्ही आता मग आता ती यायलाच पाहिजे ना ती माणसं आली म्हणजे मग सगळे शेजारी पाजारी लोक म्हणतील ना तुझा आय हाय भाव हाय भाऊजय हाय त्या चांगलं झालं अशी म्हणतील ना आमच्या इथली ती सगळी हो सगळ्यांच्या संमतीनं म्हणजे सगळ्याच्या संमतीनं चालू झालंय लगीन असं म्हणतील बराबर हा 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 वायडा ते बायडा त्याला कसली लुगडं घ्यायचं नवर देवाला सांगते एवढं कोणतं लुगडं घ्यायचं लग्नाच्या आदल्या दिवशी बुट्टा 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 बुट्ट्याचं लुगडं घ्यायचं बुट्ट्याचं घ्यायचं वय बुट्टा कसला असतो ते बुट्टा आता तिला बुट्टा करायचा तर मला साडी घ्यायची म्हणलं ना नाही नाही म्हणलं तर 2500 साडी घ्यायची 2500 मी म्हणजे वरमय आहे म्हणलं माझ्याकडेच बघतील ना टाका टाका खर्च कोण करणार लेकाच्या लग्न हाय की माझी सून आहे ना बाया आता बाया बघितलं का आता माझी सून लय भारी आहे यावं सून आणायची तुम्हाला आणि खर्च करायचा मी बघितलं का आता गोड बोलून सुनाचा काटा काढायचा मग आता तसंच करावं लागल बांगड्यावाली नानकीन एक बोलून आणावं लागल सुनाला सुना लावायचा काम चालू केलेले आहे मोहीम मग ती बांगड्यावाली नाही आली का नाही तिला नाही नाही म्हणलं तरी संध्याकाळी आली तरी भरणच्या बांगड्याच भरायच्या आता ही एवढी लोक आमच्या बाया आहे तर तेवढ्या बोलावं लागल गावातल्या काही गोड बोलून सुनकुंड आहे ना सगळं करून घ्यायचं नियोजन चाललंय गोड बोलून मग आता तुम्हालाच करावं लागेल ना आता आम्ही म्हातारा म्हातारी आमच्या पशी हायच काय पण म्हातारा म्हातारीलाच हवस आहे ना नातू बघायची सून बघायची मग म्हातारा म्हातारीनच करायचं ना आता आम्ही म्हातारा झालो अग आम्ही चांगलं होतो तेव्हा तुमची लग्न येव आम्ही सगळी केली मग काय तर केलं लगेच आणि मग आता लेकाचं बी ते लेकाची सून तुम्हाला पाहिजे घे द्यायचं करून
Neaci tikde, tu ma la bisam bolii. Aha, bolii. Sam bolii ki. Ha? Sam bolii. Ha, magtis manti tu ma. Da baga tam ce sunai la tumci tu mie vesti sanga. Ata eu cami hita ubaran ubaran hat pai ma da thar thar carce tata zati ma jagari. Ha. Ha, tu mi sanga manti atki lagan carai da hai na parvan ki dimonu. Ha, tumci tu mi apne bola tata ma jasuna sanga. Ha, ca hai tii jama ratla dehnatla tii jabasla paiji. Maji maja mana dehnat basla asa sanga mala samjuna asa manna ha. Maji mala sakaja parat maja mana dehnat barzala vaya mani sasu. Sun maji changli hoi manti ya. Kina hoi manai paiji. Lagna la hoi manti sun. Ha. Karayla paiji. Ha, hi kai deyak sa liyaka sa lagin laun. Maji sasu vaila pan hoi ram cha adar. Mangata nu. Ata mi tar nai sambrat bhao bahini na teja mulo magti dusri sun sambrul. Aga sambral na bhai. Ha. Aga tu jabi man maja var hoil na. Ha. Maji maja bi hoil dusri bhai ku karun dile. Ha. Dile manchil bhai maji sasu ashi hai manle sasu la phudo phudo karav lagal na. Ha. Na tar hya sun la moro moro kare. Ha. Maji mala kuni itraitas nai. Ha. Asa va tu mala bulchil. Asa vai. Ha. God bulchil. Bagat. Iti planning food sa challe planning. Na, jika hai ti sang tu yami. Barabar hai. Zau ka tam? Zawa zawa. Ha, ata challi gari tai bhao. Ha, te evda sanga mat manda. Tencha bolne var mat manda ka hai ti tumcha. Ka hai ti sandhyakalcha time la 10 12 vajatar tumcha bhashan ho jatila. Ha, kay asal ti bhashan ho de maji. Hey, ja. Aga zati na zati na. Aga pan zau de na aga bolu de. Cai bolu? Sam tu vatru carai ni gali. Ha? Bakti ata. Ata baya tu. Aga baya tu mca casa ta e ulen tu mca sangle hoi. Ha? Ha. Tu mca sangle hoi len cai tu. Sangla guard bolu tu na lava sa salle gnai cam. Oh. Tu mca vatru la casa la carti baya ulen tu mca sangle hoi te orati aca na mulga hi zala magi. Sabre loc ata ata ca bakti. Ha. Mulin la baga kai lokan cha dola kai hiwate tai hoy hoy pan ata tu nai nai man ti man lev nai tit man la mulin la baga kai lokan cha dola dipte tai ka kai nai muli bhe hai taki man bain nako ka tyanla porala porala bain bhi paiji baini la bhi asa vatta ki amala ekanda bhav paiji kai nai vatat baini la purin la vatta na amala bhav ekanda paiji man purin la bhi vai tyanla anand hoy purin la nai ta kai ta आनंद होईल पुरीनला पुरीनला माझे राग आले हो मी कशाला येऊ राग आला काय नको येऊ हे चालली बाई जावा जाती जाती बाई काय नको बडा बडा करू चालली मी कशाला बडा बडा करती कशाला बोलती बाई निन्ना हाय कोणाला बोलत मी सोडून दिलाय भाऊ बहिणीने बोलायचं हा बोलायचंच नाही गप पडायचं गप गप पडायचं एवढा 8 15 दिवस एवढा 8 15 दिवस गप पडायचं ते एकाचा बाजा वाजून जाऊस्त हा तेवढं गप पडा हा जा बरीत करते आता भाव बहिणींना बघा लग्नाची लय तयारी चाललीय अगदी हेजी हेनी काय म्हणतात जोमानी चालली तयारी लग्नच कराय दोस असतात काय सांगायचे भाऊ बहिणींनो चल भाऊ बहिणींनो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी आता हो का काय करते बरीत करते काय मी काय घेत नाही कोणाचं एवढं मनाव बर का कोणी काय बी म्हणू दे माझं कसं आहे माहितीये का ऐकायचे जनाचे करायचे मनाचे असं काम असतंय माझं मी मनाचं ऐकते किनी कुणी किती बी उड्या मारू द्या जसं माझ्या बुद्धीला पटल तसंच मी करते असं आहे माझं फुटली ना भाकरी सगळी चला भाऊ बहिणींनो बाय बाय सगळ्यांना हो का आता भरीत करती मस्त पैकी जीवती टेन्शन नो लेने का
मस्त पैकी खाने का पीने का आणि बिंदास्त रहने का होगा वांग्याचं भरीत टाकती आता भाजायला लय भारी वांग्याचं भरीत झणझणीत बाय बाय सगळ्यांना